पटना डीबी पथक को मिली हुई गोपनीय जानकारी के अनुसार गुना शाखा को सूचना मिली थी कि तहसील थाना क्षेत्र के मोमिनपुरा सैफीनगर में सरकारी खाद्य सामग्री का अवैध स्टॉक गाड़ी में ले जाया जाएगा। तब गुना शाखा ने गोपनीय जानकारी के अनुसार एक वाहन और गोदाम से 11 क्विंटल चावल और 3 क्विंटल गेहूं बरामद किया और 2 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। ऐसी जानकारी गुना शाखा के पुलिस निरीक्षक विनायक गोल्हे इन्होंने दी है। तहसील पुलिस स्टेशन डीपी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तहसील पुलिस हद्दीमधील मोमिनपुरा सैफीनगर या ठिकाणी एक शासनाचा अन्न पुरवठ्याचा अवैध साठा ची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार आमच्या पथकाने जाऊन पुरवठा निरीक्षक यांच्या समक्ष कारवाई केली। त्या कारवाईमध्ये आम्हाला एकूण तांदूळाचे 11 क्विंटल तांदूळ आणि 3 क्विंटल गहू असा मुद्देमाल एका वाहनामधून आणि एका गोडाऊनमधून प्राप्त झाला। त्यानुसार पुरवठा निरीक्षक नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आणि केलेल्या पंचनाम्यानुसार आम्ही तहसील पोलीस स्टेशन येथे 402/22 3-7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना न्यायालयाने 1 दिवस पोलीस कोठडी देऊन आता ते न्यायालयीन कोठडीमध्ये रवाना आहेत। याच्यामध्ये आरोपींचा रेकॉर्ड तपासला असता यापूर्वी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल असल्याचे दिसून आलेले नाही। 2 आरोपी आहेत आणि एकूण 274,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत।